बोगनाळ गावात धनशक्तीला झुगारून विवेक राजमाने या गरीब आचारी काम करणाऱ्या उमेदवाराला गावच्या इतिहासात सर्वात उच्चांकी मताधिक्याने निवडून देऊन आदर्श निर्माण केला. बुबनाळ येथील विवेक राजमाने हा सर्वांच्या कार्यक्रमात आचार्य म्हणून काम करतोय. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेत जमीन नाही, उदरनिर्वाहाचं साधन नाही. घरात गायी पाळून वैरण विकत आणून गायीची सेवा करून मिळणाऱ्या दुधातून उदरनिर्वाह करत आहे. गावात कधी कार्यक्रम असेल तर आचार्य म्हणून विवेक काम करतो. असं असलं तरी गावातील प्रत्येक सामाजिक कामात तो अग्रेसर असणारच. स्वतःच्या खिशात जितके पैसे असतील ते सगळे पैसे सामाजिक कामात खर्च करायचा. प्रत्येकाला मदतीचा हात देणारा, सर्वांच्यासाठी धावून जाणाऱ्या विवेकनं निवडणूक लढवावी अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात. मात्र नेत्यांनी खुर्ची कधी सोडली नाही, त्यामुळे विवेकला उमेदवारी डावलून स्वतःच्या नातेवाईक असणाऱ्या आणि गावातील तंटे मिटवणाऱ्या तंटामुक्त अध्यक्षाला उमेदवारी दिली. त्यामुळे येथील तरुण वर्गानं या नेत्याच्या विरोधात जाऊन विवेक राजमाणेसारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये उभं केलं. प्रचारात गावातील नेत्यांनी प्रचाराचा धुरुळा उडवला, घर टू घर जाऊन प्रचार केला. मात्र येथील जनतेनं गावातील सर्व नेत्यांना जुगारून विवेकला मतदान केलं आणि विवेक राजमाणेसारख्या सामान्य उमेदवारा हा बोबनाळच्या इतिहासात सर्वात उच्चांकी मतानं निवडून येणारा ठरला. निकालानंतर प्रत्येक मतदारांना भेटून त्यांना आभार मानले. यावेळी योग्य व्यक्तीला मतदान केल्याचा आनंद येथील मतदारांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मराठी एस न्यूजसाठी बोबनाळहून संदीप अडसूळ.